राज्यपाल कार्यालयाकडून अंदाजपत्रकास विरोध केलेल्या राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांची माहिती मागवली गेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वार्षिक अंदाजपत्रकास विरोध दर्शवलेल्या राज्यपाल नामनिर्देशित अधिसभा सदस्यांची माहिती खुद्द राज्यपाल कार्यालयाकडूनच मागवण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांनी दिली. राज्याचे महामहिम राज्यपाल हे विद्यापीठांचे कुलपती असतात. त्यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनानुसारच सर्व प्राधिकरणाची नियुक्ती होत असते आणि कारभार चालत असते. यासाठी व्यवस्थापन परिषदेसाठी एका तज्ज्ञ व्यक्तीची व अधिसभेसाठी 10 व्यक्तींची नियुक्ती राज्यपाल महोदय यांच्याकडून होत असते. विद्यापीठाच्या विकासाला व राज्यपाल कार्यालयास सहकार्य करण्याचे कार्य या सदस्यांकडून होणे अपेक्षित असते. मात्र दिनांक 15 मार्च 2022 रोजी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत राज्यपाल नामनिर्देशित 6 सदस्यांनी वार्षिक अंदाजपत्रकाला विरोध दर्शवला आहे. वास्तविक अंदाजपत्रक सभागृहात सादर झाल्यानंतर त्यामध्ये चर्चा करून काही सूचना मांडून दुरुस्तीसह मंजूर करण्याची प्रथा आहे. मात्र या सदस्यांनी विद्यार्थी हिताचा विद्यापीठाच्या विकासाचा कोणताच विचार न करता सरळपणे विरोध नोंदवून विकासाला खोडा घालण्याचे काम केले आहे. अधिसभेच्या बैठकीत अंदाजपत्रक मंजूर न झाल्यानंतर तांत्रिक पेश निर्माण झाला आहे. त्यावेळी विद्यापीठाचे कुलपती महामहिम राज्यपाल यांच्याकडे अंदाजपत्रक मंजुरीसाठी पाठवण्यात आले. आता राज्यपाल कार्यालयाकडून यावर कार्यवाही सुरू असून विरोध दर्शवलेल्या राज्यपाल नामनिर्देशित व्यक्तींची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून मागवली आहे. ती माहिती राज्यपाल कार्यालयास पाठविण्यात आली आहे. त्यानुसार ॲडव्होकेट अमोल कळके, प्राचार्य गजानन धरणे, मोहन डांगरे, रेणुका महागावकर, सिद्धाराम पाटील, अश्विनी तडवळकर यांची माहिती राज्यपाल कार्यालयास पाठवण्यात आल्याचे कुलगुरू डॉ फडणवीस यांनी सांगितले आहे.